या ठिकाणी आपण कांद्याचा भाव 10 रुपये किलो काढलेला आहे. गर्दी करू नका, अध्यक्ष मागे जावा. नाहीच अध्यक्ष मागे जावा, खाली बसा. एक व्यक्तीच फक्त इथं बसेल, त्यानं कांदा घेतलं, दुसऱ्या व्यक्तीने 10 रुपये इथं ठेवायचं पहिले. अती घ्या. कांदा तसा 1 रुपया 2 रुपये किलो, 10 रुपये कशाला सांगते? 1 रुपया किलो सांगा ना. चला वावरी घुसा, चला वरी चला देशमुख वगैरे घुसा मध्ये. महाराष्ट्रातला शेतकरी आसमानी आणि सुलतानी संकटाचा सामना करत आहे. आसमानी संकट हे तर राज्यातल्या शेतकऱ्याच्या पाचवीला पुजलेले आहे, परंतु सुलतानी संकट हे काही देवाचा कोप नाही आहे, नशिबाचा आमचा कोप नाही, कारण हा सरकारच्या धोरणाचा परिपाक आहे. एका बाजूला शेतकरी अवकाळी पावसामध्ये गारपिटीमध्ये मेटाकुटीला आलेला आहे, राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, आणि माजलेले अधिकारी शासनाचे हे जावई बाबू हे शेतकऱ्याचा शेतमाल आज कुठेही विकून द्यायला तयार नाहीत. शेतकऱ्यांनी शेतमाल घेऊन शहराच्या दिशेनं विकायला आलं की पोलीस अडवते, ती RTO अडवते, ती महानगरपालिकेचे अधिकारी अडवते, ती आणि 40,000, 50,000, 60,000 असा दंड ही मंडळी करायला लागलेली आहे. आणि सरकारचं मात्र या माजलेल्या अधिकाऱ्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष नाही. विरोधकांना सत्तेचे डोळे लागलेले आहेत, ते संगीताच्या खुर्चीभोवतानं फिंगा धरून नाचत आहेत, आणि सत्ताधारी हे कशात मग्न आहेत हे मला समजायला मार्ग नाही. माझ्यासारखा एक चळवळीतला कार्यकर्ता आज घटक पक्ष या सरकारचा आहे, परंतु एका बाजूला शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी यांच्या प्रशासनानं या राज्यामध्ये आणलेलं आहे, ह्याच्याकडे बघायला वेळ नाही, बोलायला ह्यांना वेळ नाही. आणि म्हणून आज आम्हाने या महानगरपालिकेमध्ये महादेव जगताप नावाचा वळू बैल हा उपायुक्त गेली अनेक वर्ष झालं या ठिकाणी हा बैल बसलेला आहे. ह्या बैलांना अनेक एजंट नेमलेले आहेत वेगवेगळ्या विभागामध्ये पैसे वसूल करायला. हा वळू बैल आमचा फोन घ्यायला तयार नाही. 10 दिवस झालं बार्शी तालुक्यातला रमेश आरगडे नावाच्या शेतकऱ्याचा कांद्याचा टेम्पो ह्या बैलानं जप्त करून ठेवलेला आहे. हा रोज सकाळ संध्याकाळ कांदा खात आहे, आणि आम्ही याला जाब विचारायला आलोय की तू नेमकी अवलाद आहेस कुणाची, तू शेतकऱ्याची अवलाद आहेस का बैमानाची अवलाद आहे हे विचारायला इथं आलोय. आणि नुसतं विचारायला आलो नाही तर या भडव्याला सांगायला आलोय, आता माझा बळीराजा घेऊन कांदा ऐकायला आम्ही तुझ्या दारात आता कांदा आणि काटापारड घेऊन आलोया. तुझ्यात हिंमत असली तर हे काटापारडन कांदा जप्त करायला या, मग ही मातीतली माणसं काय आहेत तुला आम्ही दाखवतो. इथं रक्ताचा सडा पडेल पण आम्ही मागा हटणार नाही. आता त्या महादेवानं इथं यावं हे त्याला सांगायला इशारा द्यायला इथं आलो.